आपल्यासारख्या नॉनव्हेज लव्हर्सना चिकन खायचा मूड कधीही येऊ शकतो. यासाठी वाटणघाटण करत राहण्यापेक्षा कांदा टोमॅटोतलं चिकन हा त्याच्यासाठी उत्तम पर्याय. ज्याच्या तयारीला अजिबातच फार वेळ लागत नाही आणि चवीचं म्हणाल तर अफलातूनच. नमस्कार, कोकण कन्या चॅनलवर मी पूनम आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर ह्या कांदा टोमॅटोतल्या चिकनसाठी लागणारं साहित्य आता आपण पाहून घेऊया. 1/2 किलो चिकन इथे मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. यासाठी तुम्ही बोनलेस चिकन वापरलात तर अधिक चांगलं आहे. 2 मध्यम आकाराचे कांदे जे मी बारीक चिरून घेतलेले आहेत, 2 मध्यम आकाराचे टोमॅटो तेही बारीक चिरून, 2 ते 3 मोठे चमचे तेल, 1 ते 1.5 इंच आल्याचे तुकडे, 7 ते 8 लसणीच्या पाकळ्या, 1 हिरवी मिरची, थोडीशी कोथिंबीर, 2 लहान चमचे मिरची पूड, चवीनुसार मीठ, 1/2 चमचा गरम मसाला आणि 1/2 चमचा हळद. आता आपण आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर ह्याच्यात थोडंसं पाणी घालून ह्याची अगदी बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे. गॅसवर मी पॅन ठेवलेला आहे. गॅसची फ्लेम आपण मीडियम ठेवलेली आहे. आता ह्या पॅनमध्ये आपण हे तेल गरम करून घेऊया. तेल आपलं छान गरम झाले. आता ह्याच्यात आपण कांदा परतून घ्यायचा आहे. हा कांदा जरा छान असा परतून घेऊया आपण. कांदा आपला आता मऊ व्हायला लागलाय. आता ह्याच्यात आपण आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरची पेस्ट घालून घेऊया. ही पेस्ट आपण कांद्यासोबत जरा छान अशी परतून घेऊया. ह्या पेस्टमुळे चिकनला एक मस्त स्वाद येतो. 1 मिनिटभर आपण हे छान असं परतून घेऊया. गॅसची फ्लेम आपली मिडियमवरच आहे. आता ह्याच्यात आपण बारीक चिरलेला टोमॅटो घालूया. हा टोमॅटोही छान परतून घेऊया. हा कांदा टोमॅटो आणि ही पेस्ट ही मऊ होईपर्यंत आपण जरा परतून घेणार आहोत. कोकण कन्या चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन येणारे व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी बेल प्रेस करा. आपला कांदा टोमॅटो छान आता मऊ व्हायला लागलेला आहे. आता आपण गॅसची फ्लेम लो करूया. ह्याच्यात आपण घालायचं आहे आता चिकन, हळद, मिरची पूड, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ. आता गॅसची फ्लेम मी हाय टू मीडियममध्ये करते आणि हे चिकन आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. हे सगळं मिक्स झालं पाहिजे. 1-3 मिनिटं आपण हे चिकन छान असं परतून घेणार आहोत. म्हणजे सगळे मसाले मस्त भाजले जातील आणि हे सगळं एकमेकात छान मिक्स होईल. आता झाला मस्त खमंग असा वास यायला लागलेला आहे. आता गॅसची फ्लेम आपण अगदी लो करणार आहोत आणि ह्या चिकनवर ताटली ठेवून त्यावर पाणी ठेवून आपण त्याला वाफेवर शिजवायचं आहे. आता ह्याच्यात थोडं पाणी घालूया. आता हे चिकन आपण पुढील 10 मिनिटं जरा वाफेवर शिजवूया आणि मग थोडं परतून घेऊया. 10 मिनिटं झालेली आहेत. आता आपण झाकण काढून बघूया. हे पहा, चिकनमध्ये आपण अजिबात पाणी घातलं नव्हतं तरी वाफेने हे छान असं पाणी सुटले. हे जर असं आपण मिक्स करून घेऊया आणि आता परत ताटली ठेवून आपण 10 ते 15 मिनिटं ह्याला शिजू देऊया. 20 मिनिटं झालेली आहेत. आता आपण हे झाकण काढून बघूया. हे आपण हलवून बघूया. हा, आपलं चिकन शिजले की नाही पाहूया. अगदी लगेच तुकडा तुटलाय, म्हणजे आपलं चिकनही छान शिजलेलं आहे. आपलं कांदा टोमॅटोतलं चिकन आता तयार आहे. आता वरून थोडीशी कोथिंबीर. हे चिकन मी भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाण्याच्या दृष्टीने केलेलं आहे. तुम्हाला जर सुकं करायचं असेल तर अजून थोडा वेळ ते असं ताटली न ठेवता शिजवून घ्या. मग ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून लगेच सांगा. यापूर्वीच आपण कोंबडीचा रस्सा, सुकं चिकन तसंच लहान मुलांसाठी अळणीचा रस्साही केलेला आहे, तेव्हा ह्या रेसिपीचाही आस्वाद तुम्ही नक्की घ्या. धन्यवाद.